स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। काही व्यक्तिमत्त्वाचे असतात की ज्यांची उंची काळालाही मोजता येत नाही, ज्यांच्या विचारांचा वेग आकाश आणि अवकाशही घेऊ शकत नाही, ज्यांच्या प्रबळ बुद्धिमत्ता आणि अफाट तर्कशक्ती पुढे तकलेल्या संकल्पना नेहमीच पराभूत होतात आणि त्याच काय उभ्या राष्ट्रासाठी दीपस्तंभ ठरतं अशा महान व्यक्तिमत्वापैकी एक म्हणजे जयंत रावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि विलास रावजी शिंदे यांच्या जयंती निमित्ताने स्वराज्य मराठी न्यूज चॅनल या आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी स्नेहल विलास जानकर आपणासमोर विषय मांडत आहे, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज। प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता, शाहसुन शिवशेषा मुद्रा भद्राय राजते, शाहसुन शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। मुजरा शिवाजी राजांना, अहो मुजरा शिवाजी राजांना, रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचा छत्र म्हणजे आबाळा समान, जो आहे सूर्याची शान, मराठी मनाचा दगदगता स्वाभिमान आणि काळीज म्हणजे सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान, ज्याला शंभूचा अभिमान। महाराष्ट्रातील देवराज्याचं पहिलं स्थान भगवा असमंत आहे, कृपावंत आहे। दुसऱ्या मुलकामध्ये राहूनही स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे शहाजी राजे भोसले, ज्यांचा इतिहास जरी आठवला तरी डोळ्यात पाणी आणि अंगावर शहरे आल्याशिवाय राहत नाही, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आपल्या पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचे नुसते रक्षणच नाही केले, तर आपल्या पित्याने निर्माण केलेले स्वराज्य 10 पटीने वाढवण्याचे काम हे संभाजीराजे भोसलेंनी केले। म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम म्हणू नका, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम म्हणू नका। 16व्या शतकात 19 फेब्रुवारी 1630 रोजी तेजस्वी तारा चमकला, शिवनेरीवर गडगडाट झाला, एक आरोही सह्याद्रीच्याकडे कपाळीला दुमदुमली, माझा राजा जन्मला, माझा शुभ जन्मला, जिन दलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा सौहारी जन्मला, माझा राजा जन्मला, माझा राजा जन्मला। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार करणाऱ्या जिजाऊंविषयी मला 2 ओळी म्हणायचे वाटतात। थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी पिटणार नाही, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी पिटणार नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही। अशा वीर मातेने घडवलेला पुत्र कसा असेल हो, कसे असतील ते राजे, कसे असेल ते राज्य, कसे असेल ते स्वराज्य, तर राजनीती युद्धनीती गनिमी कावा यासारख्या कुशस्त्रांचा कळस म्हणजे शुभा, एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा, ससत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा, माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शुभा। तलाट तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य निर्माण करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या रक्तात होती। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले। हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना त्यांच्याकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता, शस्त्र पुरवठाही नव्हता, यासाठीची सुरुवात शून्यातूनच झाली। महाराजांनी सैनिक गोळा केले नाहीत, तर त्यांच्या हातात प्रेमाने मायेने जिंकून शस्त्र दिले। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले इतकी नक्कीच मी मोठी नाही, पण त्यांच्याबद्दल मला जे समजले ते मी तुमच्या समोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण स्वतःला सुशिक्षित समजून घेतो, आलं अपयश की करतो आत्महत्या, नाहीतर लावतो बाटली तोंडाला, आली शिवजयंती जवळ की घालतो वाद, करतो भांडणे त्यांच्या जन्मतारखेवरून, म्हणजे काय आदर्श घेता होता आपण राजांचा। राजाने अनेक गड किल्ले जिंकले, पण कोणत्याही किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही। महाराजांनी अनेक मोहीम आखल्या, पण कधी पंचांग पाहिला नाही। महाराजांना अनेक संकटे आली, पण महाराजांनी कधी आत्महत्येचा विचार केला नाही, कधी व्यसनाच्या आहारी गेले नाही। म्हणूनच मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्याच महाराष्ट्रात आजचा युवक जर जनावरासारखा वागत असेल तरी किती शोकांतिका करण्याची गोष्ट आहे। आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची पाळी आली, कारण हैदराबाद खोपर्डीच्या घटना उमटू लागल्या आहेत, म्हणजे अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाही। पर स्त्री माते समान मानणारा माझा राजा, पर स्त्री माते समान मानणारा माझा राजा, स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्याच्या हातपाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता। माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते तर 100% संरक्षण होते। सूरज की तो बात छोड़ो चमकाना उसका काम है, जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है, जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है। नव्हते अंधार नव्हते खासदार तरी सुद्धा होता सुखी महाराष्ट्र माझा, कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे। आज 400 वर्ष होऊन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज बनणं कठीण नाही, त्यासाठी मनगटात ताकद, रक्तात देशभक्ती हवी, मग बघा प्रत्येक घराघरात छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होतील, प्रत्येक घराघरात छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होतील। जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच लढला होता, जिंकून दुनिया
राजा याच मातीत आणि याच पाचशेत लढला होता. लाख मुलाचा माझा राजा याच मातीत आणि याच पाचशेत लढला होता. शेवटी जाताच आता मला एवढंच बोलावंस वाटतं की मुख्या मनाने किती उद्भव शब्दांचे पुढपुढे, मुख्या मनाने किती उद्भव शब्दांचे पुढपुढे, तुझे पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे, तुझे पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला वतंस राजाधिराज श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.